ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमी आहे परभणीतून. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन वाढदिवस साजरा न करता सोनपेठ येथील एका युवा कार्यकर्त्याने सामाजिक भान जपलंय. सोनपेठ तालुक्यातील रामेश्वर मोकाशे या कार्यकर्त्याने स्वतःचा वाढदिवस साजरा न करता सोनपेठ ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र सोनपेठ, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कान्हेगाव आणि प्राथमिक आरोग्य केंद्र शेळगाव या ठिकाणी थर्मामीटरचं वाटप केलं आहे. खर्च न करता आज देशामध्ये व जगामध्ये जे एक विषाणूनं महामारी केली त्यासाठी आज एक गन टेम्परेचर गन वाटप करून एक आरोग्य विभागाला आपली मदत म्हणून. थर्मामीटर ही आज काळाची गरज असल्याचं येथील डॉक्टरांचं म्हणणं आहे. पाहूया. सामाजिक कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते रामेश्वर मोकाशे यांनी त्यांच्या वाढदिवसाचा खर्च न करता वाढदिवसासाठी आजच्या दिवसासाठी त्यांनी ही टेम्परेचर गन, आज काळाची गरज आहे त्यासाठी त्यांनी ग्रामीण रुग्णालय सोनपेठ, प्राथमिक आरोग्य केंद्र सोनपेठ, प्राथमिक आरोग्य केंद्र शेळगाव आणि उपकेंद्र कान्हेगाव या ठिकाणी चार ह्या टेम्परेचर गन्स त्यांनी दिलेल्या आहेत. सध्या यांची फार गरज आहे आणि मी त्यांचं त्यांनी जो अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं जो वाढदिवस साजरा केला आहे. द व्हॉइस साठी खालेद नाझ, परभणी.